अमरावती के पूर्व सांसद नवनीत राणा ने महिला अत्याचार पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि सरकार ने ऐसे मामलों के लिए कड़ी सजा देना चाहिए ताकि आगे जाकर ऐसा कोई ना कर पाए। पहले एक ऐसे पॉलिटिकल नहीं पण ऐसे महिला म्हणून या महाराष्ट्र मध्ये आमचे सरकार करणं ही अपेक्षा आहे की जी अशी घटना करणारे चंद्रपूरची जी घटना आणि जर व्हिडिओ आपण पाहिलं मला वाटते की आपणही दाखवत असताना ते व्हिडिओ दाखवू शकत नाही आणि एक महिला म्हणून एक आई म्हणून आणि एक मन ब्रेननी हँडिकॅप असलेली एक बाळ तिच्या सोबत अशा पद्धतीने जर अत्याचार करतात आणि व्हिडिओ जर व्हायरल करतात तर माझी अपेक्षा एवढीच आहे। आमचे गृहमंत्री साहेब खूप सक्षम आहे आमचे देवेंद्रजी, मी विनंती करेन नक्की की एक आई म्हणून एक महिला म्हणून जे वेदना आम्ही सगळी महिलांना पूर्ण देशामध्ये जिथे जिथे होत आहे आणि आपल्याच अमरावतीमध्ये आणि आज चंद्रपूरमध्ये सुद्धा जी घटना झाली त्याला पाहून मनाला खूप जास्त वेदना होत आहेत। म्हणून आपण सक्षम आहात एक असं क्राईम करणारे लोकांवर आपण असं कायदा करून एक स्टेटमेंट आपण सेट केलं पाहिजे की कोणीही असा अत्याचार जर करत असं तर घर चौकात आणून आपण फाशी दिली पाहिजे। आम्ही रोज महिला हेच बोंबळतोय, मग कोणते पक्षाचे वेगळे पक्षाचे लोक विरोधी पक्षाचे महिला याच्यावर राजकारण करतात पण मी हात जोडून विनंती करेन सरकारला सुद्धा आमचे गृहमंत्री साहेबांना आणि सगळे पॉलिटिकल जेवढेही पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांना सगळ्यांना विनंती करेन की राजकीय महिलांचा वापर ना करताना आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन एक ऐसा कायदा बनवून एक अजेंडा पूर्ण देशाला आपण सेट केला पाहिजे की चौकात त्याला फाशी देऊन हे सेट झालं पाहिजे की असे दरिंदर जे लोक आहेत